टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 25 कौन कोठे। सो चिल्ड्रन, आज हम मराठी सब्जेक्ट में घटक क्रमांक 25 कौन कोठे हे शिकणार आहोत। आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं कोण कसे, ओके। तर या लेसनमध्ये या घटकमध्ये आपण बघणार आहोत कोण कोठे। आता हे बघा, इथे काही चित्र दिसत आहेत, चित्रे पहा, ऐका, सांगा आणि वाचा। हे बघा, इथे एक चित्र दिलेलं आहे, एक पहिला एक नंबर चित्र दिलेलं आहे बघा। एक मांजर आहे आणि ती टेबलावर बसलेली आहे, हो ना। वर इथे आहे, इथे बघा गोलमध्ये वर शब्द दिलेला आहे, म्हणजे याचं वाक्य बघा, या चित्रात मांजर बाकावर बसली आहे, वर बसली आहे बाकावर। हे दोन नंबर चित्र बघा, बाक आहे, मांजर कोठे आहे, बाकाच्या खाली, कोठे बसली आहे, बाकाच्या खाली। या चित्रात मांजर बाका खाली बसली आहे, ओके। बघा तीन नंबरचं चित्र बघा, या तीन नंबर चित्रामध्ये या बाकाजवळ म्हणजे टेबलाजवळ मांजर जवळ आहे, वर पण नाही खाली पण नाही, कोठे आहे, जवळ टेबला जवळ बसले आहे। या चित्रात मांजर बाकाजवळ बसली आहे। तर चार नंबरचं चित्र बघा, हे बघा इथे मांजर टेबल इथे आहे आणि मांजर इथे आहे, दूर आहे, दूर आहे ना की जवळ आहे, वर आहे, नाही तर मांजर इथे दूर आहे, ओके। या चित्रात मांजर बाकापासून कोठे आहे, दूर आहे, दूर बसली आहे, ओके। तर आपण खालील चित्र बघूयात, काही पाच नंबर चित्र बघूया आपण। आता या चित्रात मांजर कोठे आहे, बाकाजवळ पण नाही आणि बाकाच्या वर पण नाही, तर मांजर ही या चित्रामध्ये घरामध्ये आहे। या चित्रात मांजर घराच्या आत बसली आहे, कोठे आहे मांजर, घराच्या आत। आता हे सहा नंबर चित्र बघा, इथे इथे कोठे आहे मांजर, घर इकडे बाजूला आहे आणि मांजर बाहेर आहे। या चित्रात मांजर कोठे आहे, चित्रात मांजर घराबाहेर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं म्हणजे मांजर ही एक बाक आहे आणि बाकाच्या मांजर कधी वर बसली आहे, कधी खाली बसली आहे, कधी जवळ, कधी दूर, कधी घराच्या आत, तर किंवा घराच्या बाहेर अशी मांजर बसलेली आहे। म्हणजे आपल्याला इथे आपण बघितलं वेगळे वेगळे मांजरचे आपण ठिकाण बघितले बसण्याचे, ओके। आपण आता काही शब्दार्थ बघणार आहोत। बाक, बाक म्हणजेच बेंच, टेबल, बाकावर, ऑन द टेबल, बाकाखाली, अंडर द टेबल, बाकाजवळ, नियर द टेबल, बाकापासून दूर म्हणजेच अवे फ्रॉम द टेबल, आत इनसाइड, बाहेर आउटसाइड, ओके। आता इथे बघा काही जोड्या आहेत, त्या आपल्याला जुळवायच्या आहेत। हे बघ, इथे काही चित्र दिलेले आहेत आणि इथे शब्द दिलेले आहेत, ओके। तर आपल्याला हे जोडवायचे आहेत। आता ही या चित्रामध्ये मांजर खुर्ची जवळ बसली आहे की खुर्चीच्या वर, खाली, कुठे बसली आहे, खुर्ची जवळ, म्हणजे जवळ इथे आपण ही जोडी मॅच करायची आहे। आता दुसऱ्या चित्रामध्ये मांजर कोठे बसलेली आहे, वर, खुर्ची वर बसलेली आहे, ओके।
तिसरं चित्र आहे मांजर खुर्चीच्या दूर बसलेली आहे. कोठे आहे? खुर्चीच्या दूर बसलेली आहे. ओके. आणि खालच्या चित्रात बघा, मांजर खुर्चीच्या खाली बसलेली आहे. खाली शब्दाला आपल्याला मॅच करायचं आहे. ओके. आता हे बघा, इथे या चित्रामध्ये मांजर घराच्या जवळ आहे की आत आहे की बाहेर? घराच्या बाहेर आहे. बाहेर शब्दाला आपण मॅच करणार आहोत. खाली बघा, खाली मांजर कुत्रा हा घराच्या आत बसलेला आहे. आपण पहिल्या चित्रात बघितलं की मांजर, आपण जोड्या लावा याच्यात बघतोय कुत्रा. ओके. आपण जोड्या लावामध्ये बघितला कुत्रा आणि हे तर टेबलावर बसलेली होती मांजर. ओके. आता हे बघ, इथे आपल्याला काही इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. इंग्रजी व मराठी शब्दांच्या जोड्या जुळवा. ओके. इथे काय इंग्लिश शब्द आहे, इथे मराठी शब्द आहे. आता इथे मला सांगा, ऑन ऑन शब्द, ऑन वर, अवे दूर, अंडर खाली, नियर जवळ, इनसाइड आत, आउटसाइड बाहेर. ओके स्टुडंट्स, तर आपण अशा प्रकारे काही मराठी शब्द आणि इंग्रजी शब्द यांच्या जोड्या लावल्या. ओके. आपण वर्डबुकच्या पहिल्या चित्रात मांजर बघितले, कुठे बसलेले आहे? दूर, खाली, जवळ. आणि जोड्या लावा याच्यात आपण कुत्रा बघितला की कुत्रा खुर्चीच्या खाली बसला आहे, वर बसला आहे की जवळ बसला आहे. ओके स्टुडंट्स, बाय.